आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॅड काय सांगा ना, जरा थांब ना. तुम्ही सांगता की मी सांगू? तुझ्या पोटात काहीच राहत नाही का रे? काय काय अरविंद, अक्षय काय चाललंय तुमचं? मामा, ऍक्च्युली डॅडने श्रेयस आणि वहिनीसाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय. सरप्राईज? सरप्राईज? आम्हाला काही बोलला नाही. कसला सरप्राईज डॅड? ते आपलं काय ठरलं होतं मी सांगणार होतो ना. एनिवे, श्रेयस आणि आराध्या, तुम्हाला माझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट आहे. वा, काय? तुम्हा दोघांसाठी मी स्वित्झर्लंडची टूर बुक करतोय. स्वित्झर्लंडची टूर? हो. अरे, तुमचं लग्न इतक्या घाईगडबडीत झालं ना की मला माहिती आहे ना, त्याबद्दल विचार करायला तुम्हाला वेळच नसेल मिळाला, म्हणून म्हटलं आपणच अरेंज करावं. बट डॅड, आराध्या बेटा, तुझा पासपोर्ट आणि इतर डिटेल्स लागतील मला. डॅड, थँक्यू सो मच. तुम्ही हा सगळा प्लॅन केलात आणि मी तुमचा उत्साह अगदीच समजू शकतो, पण आम्हाला हनीमूनला जायचंय. आणि डॅड म्हणतील तिथे आपण जायचंय. हे दोघं जर जवळ आले तर श्रेयसला हिच्यापासून दूर करणं आम्हाला कठीण जाईल. नो नो, हे दोघं जवळ येण्याच्या आधीच त्यांना एकमेकांपासून दूर करायला लागेल, ऍट एनी कॉस्ट. सासूबाई, तुम्हाला वाटतील तेवढे प्रयत्न करा आता मला आणि श्रेयसला एकमेकांपासून दूर ठेवण्याचे, पण आम्ही तेवढ्याच ओढीने जवळ येणार. आणि तुम्हीच काय, कुणीही आम्हाला वेगळं करू शकणार नाही. आय प्रॉमिस. आराध्या, काय? श्रेयस, आता डॅडना काय वाटतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना. आणि मला वाटतंय तुम्ही हनीमून साठी स्वित्झर्लंडला जावं, एन्जॉय करावं आणि रिलॅक्स व्हावं. काय? थँक यू सो मच डॅड. तुम्ही सॉलिड आहात, तुम्ही एवढा सगळा प्लॅन केलात, खरंच सॉलिड आहात तुम्ही डॅड. जस्ट होल्ड युअर हॉर्सेस. हे बघ, ऐक, आय मीन हनीमूनला जायलाच हवं तू, बट दिस इज नॉट टाइम. यू आर अवेअर की आत्ता अचानक तुझं लग्न ठरल्यामुळे खूपशा मीटिंग आपण पोस्टपोन केल्या आहेत. अनेक महत्त्वाच्या डील्स आत्ता क्रॅक करणं गरजेचं आहे. वर्क इज पेंडिंग. सो आम्हाला वाटतं की हे हनीमून वगैरे जरा नंतरचा. ओके, मग कधी प्लॅन करायचा हनीमून? लग्न शिळ झाल्यावर? यशोधरा, मला तरी असं वाटतं की सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हाव्यात. अगदी 100% बरोबर बोलला जावई बापू. करेक्ट डॅड. आणि आता इतर कामांपेक्षा लाईफ पार्टनर जास्त महत्वाचा आहे ना. मी माझा पासपोर्ट देते तुम्हाला. एवढी कसली घाई आहे? अख्खा दिवस आहे. आज घरात पूजा आहे ना. सुनबाई, त्याची तयारी करा. हनीमूनच्या प्लॅनिंगसाठी काय बक्कळ दिवस आहे.
येस मामा, मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? तुम्ही म्हणाल ना तसंच होईल, डोंट वरी. गुड, व्हेरी गुड. अमृता, अरे हे सरबत आपल्या नवीन सुनबाईसाठी आणि त्यांनाच द्यायचा. हो सर. जा बरं, लवकर दे. मॅडम, तुमच्यासाठी सरबत आणलंय. ठेव इथे, मी घेते नंतर. नाही, आधी सरबत प्या, तरच मी इथून जाईन. अग, ओके. मॅडम, सुनबाईंना बोलवा. हो. इशिता, आमच्या लाडक्या सुनबाईंना म्हणावं पूजेची तयारी झाली. हो. ताई, ताई चल. ताई रूम मध्ये नाहीये. न सांगता कुठे गेली असेल ती? सुनबाई कुठे? ताई तिच्या रूम मध्ये नाहीये. रूम मध्ये नाहीये म्हणजे कुठे गेली अशी? मी बघून येतो मामा.